नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, श्री भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत अनेक कलांचा उगम झाला. त्यापैकी नमन खेळे, दशावतार, तमाशा, भारूड आणि झाकडे नृत्याची डबलबारी. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओद्वारे झाकडे नृत्याची डबलबारी या कोकणच्या अति फेमस लोककलेविषयी थोडंफार जाणून घेणार आहोत. तर आपल्या बरोबर आहेत कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई यांचे उपाध्यक्ष श्री माननीय आप्पासाहेब फडकले हे आपल्याला थोडीफार या लोककलेविषयी माहिती देणार आहेत. तर थेट आपण त्यांच्याशीच बोलून घेऊया. नमस्कार. तर तुम्ही आम्हाला या लोककलेविषयी थोडंफार सांगा साहेब. मी कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबईचा उपाध्यक्ष आहे. तसेच मूळ कवी भानुदास यांच्या घराण्यातील डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांचं शिष्य आणि वस्तादी आहे. अच्छा. आणि मुंबईचे जे हॉल आता तुम्ही हे हाऊसफुल कार्यक्रम लावता, जे कार्यक्रम होतात या लोककलेचे, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ग्रामीण विभागातील हौशी कलाकार कलावंत आपला संच घेऊन मुंबईच्या सारख्या अग्रगण्य शहरामध्ये जे हॉल आहेत, नाट्यगृह आहेत, त्या नाट्यगृहामध्ये तिकीट लावून हा कार्यक्रम करत असतात. याचा उद्देश असा आहे की कलेचं संवर्धन होतंच आणि या मुंबईमध्ये आमच्या कोकणातील नव्हे महाराष्ट्रातील सर्व लोक ह्या कलेकडे आदराने पाहतात आणि म्हणून ही कला पाहण्यासाठी बहुसंख्येने लोक, त्या पंचक्रोशीतील लोक हा नाच कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि त्यामुळे मोठे मोठे नाटक म्हणा काय हे हाऊसफुल जात नाही, परंतु आमच्या कोकणातील सांस्कृतिक कला हाऊसफुल जाते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सो मित्रांनो, हे होते माननीय श्री आप्पा फडकले. तुम्हाला सांगायचं झालं तर मी या माननीय आप्पासाहेब फडकले जे आहेत ते माझे वडील आहेत. मी ते माझे या शाहिरांचा मी मुलगा आहे. या लोककलेला मी देखील जवळून पाहिला आहे. मी त्यांना ॲक्च्युली कॅमेराच्या पाठवून थोडंसं इंटरव्ह्यू टाईप केलं होतं, पण खूप थोडंफार मजा आली. पण त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं आयुष्य या लोककलेमध्ये घातलं आहे, त्यामुळे मी देखील लहानपणापासून त्यांना बघतो आहे आणि त्यांचा असलेला अनुभव त्यांनी तुमच्याशी शेअर केला. आज मी जाणार आहे शाहीर विजय कुळेकर आणि योगेश कातकर हे संगमेश्वर तालुक्यातील नावाजलेले शाहीर आहेत. त्यांचा आज झाकडे नृत्याचा ना आज आपण पाहायला जाणार आहोत. तर माझा एक मित्र मला अजून वेट करतोय, तो तुम्हाला दाखवेनच कोण आहे तो. तर मी आता बोरिवली स्टेशनला मी ह्या मुंबईतून व्हिडिओ शूट करतोय. तर मित्रांनो, आता मी जाणार आहे बोरिवली स्टेशन टू एल्फिस्टन रोड, देन तिकडे जाऊन आपण पाहूया काय तयारी असते किंवा स्टेज मागील काय या लोककलाकारांची तयारी असते आणि कशा रीतीने ही लोककला लोकांसमोर सादर केली जाते ते आता आज आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, सॉरी रोशन मित्रांनो, आपला परत रोशन मित्र मुंबईला गावाला मला याने लेट केलेलं, मी मुंबईला याला लेट केलं. सर जाऊया डबलवारी ना. बरोबर. सो मित्रांनो, आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो आहे. माझा मित्र तिकीट काढायला जातो आपला. आम्ही दादा दोनशेवाला दे, पुढचे द्या, शूटिंग काढायचं मला व्यवस्थित. सो मित्रांनो, आम्हाला तिकीट मिळालं आहे आणि आपल्या बरोबर एक सबस्क्रायबर आहे. आपला नाव कसा मित्र तुझं? प्रवीण सोबन. कुठे बरं हा कार्यक्रम बघायला आलास तू? अच्छा, तुला आवड आहे असं मुंबईत राहतोस आणि गावच्या लोककलेची आवड आहे तुला? आवड आहे. अच्छा, मग काय जबरदस्त बारी होणार आहे. जबरदस्त. बरं, या विजय कुळेकरांचं नाव ऐकलं का तुम्ही कधी? अच्छा. सो मित्रांनो, थोडा वेळ झालाय, नाच हा जो कार्यक्रम आहे चालू व्हायला थोडासाच अवधी बाकी आहे, पण त्या अगोदर इकडे तुम्ही पाहू शकत असाल आपल्या इकडे इथे भरपूर मंडळी जमा झाली आहे. तर त्यापैकी कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे काही सदस्य आहेत, काही शाहीर मंडळी देखील आहेत. हा कार्यक्रम आवर्जून पाहायला इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्यापैकी आपण जाणून घ्या, हे जोगळे साहेब आहेत. नमस्कार साहेब. त्यापैकी हे नामवंत शाहीर दत्ता गराडे साहेब आहेत. साहेब, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावलीत. या हा आपला कोकणातील ही लोककला आहे. ही लोककला गणपतीच्या अगोदर ही लोककला हे थिएटर जे आहेत ते एकदम हाऊसफुल कार्यक्रम करतात, त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुमची शाहिरी कारकिर्दीविषयी थोडंसं बोला. कार्यक्रम हाऊसफुल जातो याबद्दल जर सांगायचं झालं तर ही कोकणातली लोककला जी आहे ही दर्जेदार कार्यक्रम कोकणातल्या लोककलेचे कोकणातून येणारे इथं या कलेवर वर्चस्व मिळवणारे दर्जेदार कार्यक्रम होतात आणि त्यासाठी इथं ते कार्यक्रम हाऊसफुल जातात.
या कलेशी अश्लीलतेचा काही संबंध नाही. इथं धार्मिकता जतन करण्याचा प्रयत्न करून जे कार्यक्रम केले जातात तिथं इथं उपस्थित असलेल्या आया बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि मग कार्यक्रम हाऊसफुल होतात. काही 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 दिवसांपूर्वी याला अश्लीलतेचं म्हणजे याला व्यावसायिकरणचं रूप आलेलं आणि त्याच्यामध्ये पुरुष स्त्रिया असं अशी बारी जी होत होती त्याबद्दल तुमचं काय मत होतं? त्याच्यामुळे अश्लीलता आली असं तुम्हाला म्हणायचं? त्याच्यामुळेच अश्लीलता आली आणि या कलेला थोडाफार म्हणजे मागे यावं लागलं. परंतु आज कलगीतुरा उन्नती समाज मंडळ मुंबई चिपळूण महाड खेड लांजा राजापूर आणि देवरूख अशी सगळी मंडळं या महाराष्ट्रामध्ये जी कार्यरत आहेत ह्याच्यापैकी बहुतेक मंडळ आम्ही एकत्र येऊन त्या मंडळांनी सर्व मंडळांनी आता असं ठरवलं आहे की आपल्याला अश्लीलतेकडे वळायचं नाही, अश्लीलता थांबवायची आणि ही लोककला जिवंत ठेवायची आणि म्हणून असे दर्जेदार कार्यक्रम आम्हाला करायचे आणि आम्ही ते करणार. आणि आमची जी जे मनोगत आहे जी मानसिकता आहे या कलेबद्दलचं जे प्रेम आहे ते सार्थ ठरवण्यासाठी आम्ही अश्लीलता बंद करणार. मित्रांनो आपण डायरेक्ट आलो आहोत थिएटरमध्ये. पूर्वतयारी काय असते ते आपण पाहणार आहोत. तर शक्तीवाले शाहीर विजय कुळेकर यांचे बंधू जे गायक आहेत या बारीतले त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत. तर नमस्कार अजय सर. नमस्कार. मी काय सांगतो या कार्यक्रमाबद्दल थोडंफार तुमच्या गायकीबद्दल सांगा आमच्या प्रेक्षकांना. मी बोलायचं जर गेलं तर आम्ही आता हे आमची तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. म्हणजे तुमचे वडील पण? वडील दादा नंतर मी म्हणजे आजोबा हे सगळ्यांना आम्ही एकत्र करून नाच केलेला आहे. अच्छा. हंस वाहिनी आई शारदे हंस वाहिनी आई शारदे हंस वाहिनी आई शारदे हंस वाहिनी आई शारदे आठवणी रंगणी वंदन तुझला करो रंगणी वंदन तुझला करो. तुझं नाव सांग. यश बाळुकुळेकर. यश बाळुकुळेकर. अच्छा. किती वर्षापासून नाचतोय? मी 5 वर्षापासून नाचतो. 5 वर्ष. काय मजा वाटते तुला? मित्रांनो पूर्वतयारी काय असते इकडे घाईगडबडीचं वातावरण आहे तर पूर्वतयारी काय असते ते थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी मी लेट झालोय सो आपल्या बरोबर एक बाल कलाकार आहे मित्र इकडे बरं का इकडे. तुझं नाव सांग. जोरात जोरात बोल. तुझं वय काय? 11 वर्षाचं आहे. तुला नाचायला आवडतं? कधी किती 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 वर्षापासून नाचतोय त्या नाचामध्ये? तिसरं वर्ष. मजा येते. मित्रांनो बॅक स्टेजची काय तयारी असते मी हे टिपण्याचा प्रयत्न केलाय. आयोजकांकडून माहिती पडली की हा कार्यक्रम हाऊसफुल दर कार्यक्रम हा आमच्या कोकणातल्या लोककलेचा हाऊसफुलच जातो. आज या ठिकाणी जो संगमेश्वर तालुक्यातला जो जुगलबंदी कार्यक्रम आहे नाचाचा हा तुफान आणि हाऊसफुल झालेला आहे. रंगदेवता ग्रामदेवता आणि तमाम रसिक बांधवांच्या चरणी शाहीर विजय कोळेकर याचा मानाचा मुद्रा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि ज्याने ह्या महाराष्ट्रावर अधिराज्य केलं आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनामनामध्ये ज्याने हृदयावर राज्य केलं ते आमचे बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. आवाज
मित्रांनो, भरपूर लेट झालंय, घरी जायचं असल्यामुळे मी थोडीशी अर्धीच बारी थांबून घरी जातोय. लेट झालंय पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा, आणि जर कोकण संस्कृती युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.